शकतोय. राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता सुनावणीवेळी राहुल नार्वेकर अधिकचा वेळ मागणार असल्याची सूत्रांकडून ही महत्वाची माहिती मिळते. राहुल नार्वेकर 7 दिवसांचा अधिकचा वेळ मागणार असल्याचं सुद्धा सूत्रांकडून कळत आहे. सुप्रीम कोर्टाकडून 31 जानेवारीपूर्वी निर्णय घेण्याचे राहुल नार्वेकर यांना निर्देश देण्यात आलेले आहेत. राहुल नार्वेकर 26 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करणार आणि त्यानंतर सुनावणीचा निकाल राखून ठेवणार. सूत्रांनी ही महत्वाची माहिती दिली आहे. तर राष्ट्रवादीची सुनावणी शिवसेनेच्या सुनावणीपेक्षा वेगळी असल्याने अधिकचा वेळ लागत असल्याची माहिती ही सूत्रांनी दिली आहे. आत्ताच्या घडीची मोठी बातमी, राहुल नार्वेकर राष्ट्रवादीच्या आमदार पात्रतेसंदर्भात 7 दिवसांचा अधिकचा वेळ मागणार असल्याचं सूत्रांकडून कळत आहे. यासंदर्भात अधिक अपडेट घेऊयात सुनील काळे आमच्या प्रतिनिधींकडून. सुनील, काय अधिकचे अपडेट देणार? ही जी सुनावणी आहे राष्ट्रवादीची ज्या 2 गटांमध्ये विभागल्या जाणार आहेत, पण तरी सुद्धा फेरसाक्ष असेल, त्याचबरोबर जे आर्ग्युमेंट युक्तिवाद दोन्ही पक्षाकडून ऐकले जाणार आहेत, त्या पार्श्वभूमीवरती 31 जानेवारीची जी वेळ आहे ती कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच राहुल नार्वेकर हे आहे सुप्रीम कोर्टाकडे विधानभवनाकडून जवळपास 7 दिवसांची मुदत वाढून द्यावी अशा पद्धतीची भूमिका घेणार असल्याची माहिती आपल्याला दिलेली, जेणेकरून जी सुनावणीचा निकाल जो आहे तो फेब्रुवारीच्या 1 आठवड्यापर्यंत लागण्याची शक्यता आहे. नक्कीच, धन्यवाद सुनील आपण दिलेल्या माहितीबद्दल. आता सुप्रीम कोर्ट नेमकं वेळ वाढवून देत आहे का याकडेच पाहणं महत्वाचं असेल.